नमस्कार, मी प्रीती देशपांडे दिनमान न्यूजमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. टाटा पॉवरने मावळमध्ये सुरू केला महाराष्ट्रातील पहिला महिलांनी चालवलेला दुग्ध व्यवसाय. माथाडी कामगारांच्या विविध मागण्यांसाठी शिवसेना प्रणित महाराष्ट्र मजदूर संघटनेचा माथाडी मंडळावर मोर्चा. आणि पुणे नाशिक महामार्गावर अपघात, दोन तरुणाचा दुर्दैवी मृत्यू. गुरांना चारा घालणे, दूध काढणे, दुधाची विक्री या कामांमध्ये महिलांचे योगदान लक्षणीय आहे. महिला सक्षमीकरणाचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून टाटा पॉवरने पुण्यातील मावळ येथे मावळ डेअरी फार्मर सर्व्हिसेस प्रोड्यूस कंपनीच्या स्थापनेचा मोठा योगदान दिलाय. हा महाराष्ट्रातील पहिला संपूर्णपणे महिलांनी चालवलेला दुग्ध व्यवसाय आहे. यावेळी मावळचे खासदार श्रीरंग बारणे, आमदार सुनील शेळके आणि टाटा टॉवरचे CEO MD प्रवीर सिन्हा उपस्थित होते. या दुग्ध व्यवसायातून बनवलेल्या उत्पादनांच्या विक्रीला चालना देण्यासाठी क्रेओ या ब्रँडने थेट मुंबई व पुण्यातील ग्राहकांना देखील ही उत्पादने केवळ एक बटन क्लिक करून उपलब्ध करून दिली जाणार आहेत. जो सिस्टम बैठते है घर की वो सब महिलाही अच्छी तरह से बिठा सकती है. महिला खुद के विश्वास और उनके मन में कोई भी ऐसा ये नहीं रहता है, सब उनका काम अच्छी तरह से रहता है. दूध का जो काम है हमारी डेयरी में तो महिलाओं के वजह से ही वो अच्छा है. क्वालिटी का सबसे ज़्यादा दूध की क्वालिटी, तो हमारे डेयरी में जो भी दूध आता है वो अच्छी क्वालिटी का रहता है. इस क्योंकि वो महिलाएं लेके आती है, महिलाओं का सब काम अच्छी तरह से रहता है. तो डेयरी का जो दूध आता है वो उसमें क्वालिटी में एक नंबर दूध है हमारा. उसमें भैंस का रहे या गाय का रहे क्वालिटी के लिए अच्छा है और उसका दाम भी किसानों को अच्छी तरह से ही मिलता है. थैंक यू. एक सबसे अहम बात, इस डेयरी के सब सभासद मालिक है, ये खुद की डेयरी समझते हैं सबको. और इस डेयरी में जो महिला सभासद, एक महिला घर में सबसे ज़्यादा जानवरों का हो और घर संभालने का काम हो तो महिला करती है. इसलिए सबसे ज़्यादा महत्व तो महिलाओं को देना चाहिए. और महिला जो करती है वो सब देखभाल करके जानवरों का देखभाल, और जो सिस्टम बैठते हैं घर की वो सब महिला ही अच्छी तरह से बिठा सकती है. महिला खुद के विश्वास और उनके मन में कोई भी ऐसा ये नहीं रहता है, सब उनका काम अच्छी तरह से रहता है. दूध का जो काम है हमारी डेयरी में तो महिलाओं के वजह से ही वो अच्छा है. क्वालिटी का सबसे ज़्यादा दूध की क्वालिटी, तो हमारे डेयरी में जो भी दूध आता है वो अच्छी क्वालिटी का रहता है. इस क्योंकि वो महिलाएं लेके आती है, महिलाओं का सब काम अच्छी तरह से रहता है. तो डेयरी का जो दूध आता है वो उसमें क्वालिटी में एक नंबर दूध है हमारा. उसमें भैंस का रहे या गाय का रहे क्वालिटी के लिए अच्छा है और उसका दाम भी किसानों को अच्छी तरह से ही मिलता है. थैंक यू. 2015 साली फक्त 334 सदस्यांपासून या डेअरीची सुरुवात झाली आणि आज यामध्ये सदस्य संख्या 1200 जाऊन पोहोचली आहे. या दुग्ध व्यवसायामुळे सर्वसामान्य शेतकरी ते अभिमान व आत्मविश्वासाने कार्यरत असलेल्या कृषी उद्योजिका असा मोठा टप्पा या महिलांनी पार केलाय. हा प्रकल्प संपूर्णपणे महिलाच चालवत असल्यामुळे या ठिकाणी त्यांना महत्त्वाच्या पदांवर नेतृत्व करण्याची भूमिका बजावण्याची संधी मिळत आहे. पिंपरी चिंचवड शहरातील माथाडी कामगारांच्या विविध मागण्यांसाठी शिवसेना प्रणित महाराष्ट्र मजदूर संघटनेने माथाडी मंडळाच्या चिंचवड येथील कार्यालयावर मोर्चा काढलाय. माथाडी कामगारांनी घोषणा देत त्यांच्या मागण्यांचे निवेदन माथाडी मंडळाला दिले. कामगारांच्या मागण्या लवकरात लवकर सोडवण्याची मागणी यावेळी माथाडी कामगारांनी केली आहे. पिंपरी चिंचवड व असंरक्षित कामगार मंडळांमध्ये पुरेसे अधिकारी कर्मचारी नाहीत. या अधिकाऱ्यांच्या जागा रिक्त आहेत. या रिक्त जागा भरण्यासाठी शासन कोणतीही पावले उचलत नाही. मागील अनेक वर्षापासून माथाडी मंडळासाठी पूर्णवेळ अध्यक्ष आणि सचिव यांची नेमणूक झाली नाही आहे. याचा दैनंदिन व्यवहार आणि कामकाजावर परिणाम होत आहे. या जागा तात्काळ भरल्या जाव्यात. सध्या पिंपरी चिंचवड माथाडी मंडळाचे कार्यालय अस्वच्छ जागेत आहे. या कार्यालयात चोरी होण्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे चांगल्या जागेत प्रशस्त कार्यालय असायला हवे. माथाडी कामगारांना भविष्य निर्वाह निधी, उपादान, नुकसान भरपाई आदी सुविधा सुरळीतपणे मिळाव्यात असेही निवेदनात म्हटलंय. मंचर येथील पुणे नाशिक हायवेवर असलेल्या गोरक्षनाथ टेकडीजवळ खेडवरून मंचरच्या दिशेने येणाऱ्या
दुचाकीची डंपरला मागच्या चाकाला धडक बसून मागून येणाऱ्या एस टी बसच्या खाली गेल्याने दुचाकीवर असलेल्या दोन तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झालाय. मंचर येथील पुणे नाशिक हायवेवर असलेल्या गोरक्षनाथ टेकडीजवळ खेडवरून मंचरच्या दिशेने येणाऱ्या दुचाकीला डंपरला मागच्या चाकाला धडक बसून मागून येणाऱ्या बसच्या खाली गेल्याने दुचाकीवर असलेल्या दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. संकेत आनंदराव भोईटे, ओमकार भीमराव भोईटे सातारा येथील आहेत. दरम्यान घटनेची माहिती कळताच मंचर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असून पुढील तपास मंचर पोलीस करत आहेत. पुण्यातील FTII विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे. सन 2013 पासून शैक्षणिक शुल्कात प्रत्येक वर्षी 10% वाढ होत आहे. याशिवाय 2015 पासून प्रवेश शुल्कातही वाढ केली आहे. ही वाढ कमी करण्यासाठी विद्यार्थ्यांनी उपोषण केलंय. 2013 पासून प्रत्येक वर्षी शैक्षणिक शुल्कात 10% वाढ केली जाते. त्यामुळे 2013 मध्ये जे शैक्षणिक शुल्क 55,380 होते ते 2020 मध्ये 118,323 पर्यंत पोहोचले. त्या व्यतिरिक्त विद्यार्थ्यांच्या प्रवेश शुल्कामध्येही 2015 पासून वाढ केली जात आहे. 2015 मध्ये प्रवेश शुल्क 1,500 रुपये होते ते आज 10,000 पर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना हा दरवाढीचा बोजा सहन करावा लागतो. मागील 3 वर्षापासून सतत ही बाब FTII प्रशासनाच्या लक्षात आणून देऊन सुद्धा त्याकडे लक्ष दिले जात नसल्याने या विद्यार्थ्यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे म्हटले आहे, ही शुल्कवाढ थांबावी आणि जोपर्यंत प्रवेश शुल्क कमी होत नाही तोपर्यंत प्रवेश प्रक्रिया थांबवावी, अन्यथा उपोषण मागे घेणार नसल्याचा इशारा आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांनी दिलाय. 2017 बैच का एडिटिंग का स्टूडेंट हूँ, ठीक है. मैं एक अनिश्चितकालीन अनशन पे बैठा हूँ दो मुद्दों को लेके. एक है जो हम लोगों का एक्सपोनेंशियल फी हाइक है 10%, ठीक है, जो अभी 55,000 से ले 55,000 था 2015 में, जो अभी 118,000 हो चुका है. और एक मेन चीज़ है जो हम लोगों का एंट्रेंस फी है उसका जो हाइक है जो 1500 से लेके अभी 10,000 तक हो चुकी है. एक साधारण भारतीय के लिए ये पॉसिबल नहीं है कि इधर वो स्टडी अफोर्ड कर पाए या एंट्रेंस अफोर्ड कर पाए. तो हम लोग चाहते हैं सब श्रेणी के मानुष इधर पढ़ाई करने आए, फिल्म एडुकेशन सबके लिए हो, उसलिए हम लोगों ने ये अनिश्चितकालीन अनशन शुरू किया है. ये जब तक हमारे मांगें पूरी नहीं होती हम लोग इधर अनशन पे बैठेंगे. अभी हम 4 लोग बैठे हैं, आगे और भी ज्वाइन करेंगे और हम इसको आगे लेके जाएंगे जब तक ये एक जीसी का मीटिंग बुला के ये डिसीजन रिवोक नहीं किया जा रहा. तुमच्या रोजच्या सकाळची सुरुवात करा रूपा हुडेकर म्हणजेच माझ्या सोबत. रोज सकाळी ठीक 8 वाजता दिनमान न्यूज वर पाहायला विसरू नका. दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झालाय स्मार्ट. प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट. प्रत्येक बातमी देतोय निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळेत. म्हणूनच सोशल मीडियावर गाठलाय 42,91,800 पेक्षा जास्त व्ह्युअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट प्रेक्षकांचा. प्रत्येक बातमीत मिळेल अचूकता आणि सत्यता. म्हणूनच सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमी ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते फॉरवर्ड आणि सुपरफास्ट. असाच करणार प्रभाव प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. तुमच्या रोजच्या सकाळची सुरुवात करा रूपा हुडेकर म्हणजेच माझ्या सोबत. रोज सकाळी ठीक 8 वाजता दिनमान न्यूज वर पाहायला विसरू नका. दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. देशभरातील राष्ट्रीय महामार्गावरील टोलनाक्यांवर फास्टॅग योजना चालू केली आहे. या योजनेमुळे टोलनाक्यातून जाणाऱ्या वाहनांचा प्रवास कॅशलेस व झटपट होईल. मात्र वाहनांवर फास्टॅग नसेल आणि तरीही फास्टॅगच्या मार्गिकेतून जाणाऱ्या वाहन चालकांना टोल भरावा लागणार आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अंतर्गत येणाऱ्या टोलनाक्यांवर वाहन चालकांना मोठ्या रांगांना सामोरे जावे लागते. सध्या टोलनाक्यावर मार्गिकेतून जाताना फास्टॅगची योजना भरण्याची सुविधा उपलब्ध आहे. त्यामुळे वाहन चालकाच्या गर्दीच्या वेळेतील प्रवास अत्यंत धीमा होत होता. हे टाळण्यासाठी वन नेशन वन फास्टॅग योजना चालू करण्याचा निर्णय घेतला. याच योजनेचा सहर्ष स्वागत वाहन चालकांनी केलाय. फास्टॅग नोंदणी केल्यानंतर 5 वर्षापर्यंतच काम करणार आहे. त्यानंतर पुन्हा नवीन टॅग घ्यावे लागेल व नोंदणी करावी लागणार आहे. फास्टॅगची उपलब्धता 22 बँकांच्या शाखांमध्ये याची सुविधा असेल. यात SBI, ICICI, ॲक्सिस बँकांच्या शाखांचा समावेश आहे. पेटीएम, ॲमेझॉन सारख्या ऑनलाईन पोर्टलवरही फास्टॅग मिळणार आहे. वाहनांवर फास्टॅग बसवण्यात आल्यानंतर टोलनाक्यावर येताच तेथील सुसज्ज अशा रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिटीफिकेशनद्वारा टोलनाक्यावर बसवण्यात आलेले सेन्सर वाहनांवरील टॅग वाचेल आणि टोलचे पैसे वाहनधारकांच्या खात्यातून जातील.
पैसे खात्यातून जाताच वाहनधारकाला नोंदणी असलेल्या मोबाईल क्रमांकावर त्याची माहिती मिळेल. आता आम्हाला हमेशा या एक्सप्रेस हायवेवर धावावं लागतं, कुठल्या ना कुठल्या कारण, मुंबईला जाणं, कोल्हापूरला जाणं, अशा वेळेस टोल हा भरावाच लागतो. आणि टोल भरत असताना बऱ्याचदा असं सुट्टीच्या दिवशीच आम्हाला जाणं पडतं, आणि त्यावेळेस नक्की प्रत्येक टोल नाक्यावरती ट्रॅफिक जाम असते आणि त्या ट्रॅफिकमध्ये भरपूर वेळ जातो. पण हे जे फास्टिंग कार्डचं जे सरकारने ही योजना राबवलेली आहे, ही बाहेर देशातसुद्धा चांगल्या प्रकारे या योजनेनं अंतर्गत त्या वाहतूक सुरळीला चांगला एक त्यांना प्राधान्य भेटलेलं आहे, आणि चांगल्या प्रकारे याच्यातनं काहीतरी आउटपुट निघेल आणि प्रवाशांना कमीत कमी वेळ लागेल आणि आपला प्रवास सुखाने करता येईल. फास्टिंग ही संकल्पना मुळातच चांगली आहे, जेणेकरून एक्सप्रेसवेवर आम्ही जेव्हा मुंबईला साईटला वगैरे जातो तर नेहमी आम्ही टोलचं बघतो. टोल नाक्यावर भरपूर लाईन लागलेली असते, तर त्याने काय होणार आहे की गर्दी कमी व्हायला मदत होईल. आणि फास्टिंग संकल्पना मुळात चांगलीच आहे, जेणेकरून वेळ वाचेल आणि खूप मोठ्या लाईनी लागत होत्या त्या सगळ्या बंद होतील. रस्त्याला पार्क केलेल्या वाहनांना पेटवून देणाऱ्या अल्पवयीन मुलाला दिघी पोलिसांनी ताब्यात घेतलंय. 15 वर्षीय अल्पवयीन मुलगा हा एका हॉटेलमध्ये कामाला आहे. त्याने सोमवारी मध्यरात्री मद्यपान केले, याच नशेत त्याने रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या दुचाकीला पेट्रोल टाकून पेटवून दिले तर मोटारीला पेटवण्याचा प्रयत्न केला. ही घटना सिद्धिविनायक पार्क येथे घडली आहे. या घटनेमध्ये मोपेड दुचाकी जळून खाक झाली असून दुचाकीचा मालक हा भाजीचा व्यवसाय करतोय. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण होते. 15 वर्षीय मुलाला दिघी पोलिसांनी CCTV वरून तपास करत काही तासात जेरबंद केलंय. क्रीडा भारती पुणे आणि पुणे महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने पावनखिंड युवा दौड 2020 आयोजन करण्यात आले. येत्या रविवारी 5 जानेवारी रोजी सकाळी 6 वाजता पुणे विद्यापीठाच्या मैदानावरून दौडला सुरुवात होतीये. प्रत्येकाने मैदानी खेळांना प्रोत्साहन देणे या उद्देशाने दौडचे आयोजन करण्यात आले. या दौडमध्ये सर्व वयोगटातील स्पर्धकांना प्रवेश असून यासाठी नाव नोंदणी सुरू आहे, अशी माहिती क्रीडा भारती पुणेचे अध्यक्ष शैलेश आपटे यांनी पत्रकार परिषदेत दिली. दौडच्या उद्घाटनाला क्रिकेटपटू गौतम गंभीर, धावपटू ललिता बाबर, महापौर मुरलीधर मोहोळ, सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे कुलगुरू डॉ नितीन करमाळकर, संचालक डॉ दीपक माने आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. दौड 5 जानेवारी पुणे विद्यापीठात चालू होणार आहे, त्याकरता आम्ही पुणे महानगरपालिकेतर्फे त्यांना 1 कोटीचं डोनेशन दिलेलं आहे. क्रीडा भारतीला आमचं संपूर्ण सहकार्य असतं. क्रीडा भारतीने जास्तीत जास्त सुमारे 10,000 लोक येथील व्यवस्था केलेली आहे, त्यापेक्षाही जास्त लोक आले तरी सगळ्यांचं स्वागत होतं. मी सगळ्यांना आवाहन करतो पुणे जिल्हे पुण्याच्या बाहेरच्या लोकांना, जेवढे जास्तीत जास्त लोक येतील क्रीडा भारतीमध्ये दौडला समाविष्ट व्हावं, हेच सगळ्यांना विनंती करतो. पहिल्या पर्वामध्ये भरपूर प्रशंसा केल्यानंतर भारताचे पहिल्या क्रमांकाचे रेडिओ स्टेशन रेडिओ मिरची 98.3 FM लोकप्रिय मराठी स्टार कलाकार स्वप्नील जोशीसोबतचा त्यांचा प्रसिद्ध रेडिओ शो शेअर इट विथ स्वप्नीलचे दुसरे पर्व उद्यापासून सुरू होत आहे. आम्हाला शेअर इट विथ स्वप्नील शोचे दुसरे पर्व सादर करताना आनंद होत आहे. पहिल्या पर्वाला 1,000 प्रवेशिका मिळाल्या आणि महाराष्ट्रातील रेडिओ श्रोत्यांमध्ये तो खूपच लोकप्रिय ठरला. रेडिओ ऐकणाऱ्या चुकणाऱ्या लोकांसाठी कमेंट उपलब्ध करून देण्यासाठी होत असलेल्या प्रचंड मागणीमुळे आम्हाला घोषणा करताना आनंद होत आहे की SWA Season 2 देखील मिरची मुंबई मराठी वेब रेडिओवर स्ट्रीम करण्यात येईल, जो गाना ॲपवर उपलब्ध आहे. Season 2 सुरू होतं आणि 23 डिसेंबरपासून हा सुरू होईल. पुणे, नाशिक, नागपूर, कोल्हापूर, औरंगाबाद, अकोला आणि अमरावती अशा 7 शहरांमध्ये आणि आसपासच्या परिसरांमध्ये हा रेडिओ मिरचीवर ऐकू येईल. वेगवेगळ्या स्टेशनला वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीज आहेत. पुण्यामध्ये 98.3 आहे, कुठे 95 आहे. आणि या व्यतिरिक्त, या 7 शहरांच्या व्यतिरिक्त गाना ॲप जर तुम्ही डाउनलोड केलं तर मिरची मराठी ऑनलाईन असं स्टेशन आहे त्याच्यावर, ते जर तुम्ही ॲक्टिवेट केलं तर तुम्ही हा जगाच्या पाठीवर कुठेही कधीही शो ऐकू शकाल. आणि गमतीचा भाग असा की ऑनलाईन प्लॅटफॉर्मसाठी हा शो 1 आठवडा आधी सुरू होतो आहे, म्हणजे उद्यापासून सुरू होतो आहे. एअरवर तो 23 डिसेंबरपासून जातो आहे. खूप मजा येणार आहे, कारण Season 2 ची टॅगलाईन आहे बोल ती ऐकते. मुलींना आपण फार वेळा असं म्हणतो की त्यांना मन मोकळं करायला प्लॅटफॉर्म मिळत नाही, संधी मिळत नाही, त्यांचा आवाज दाबला जातो. म्हणून आम्ही असं म्हटलं की नाही, हा डेडिकेटेड स्त्रियांसाठी कार्यक्रम करू, वेअर त्या त्यांचं मन मोकळं करतील किंवा त्यांच्याबद्दल कोणाला काही सांगायचं असेल तर ते तो माणूस आपलं मन मोकळं करेल. पण टॅगलाईन आहे बोलती ऐकते, आणि मी खूप एक्सायटेड आहे, कारण काय रोमॅन्टिक हिरोची इमेज आहे
त्यामुळे समहाव आय कनेक्ट व्हेरी वेल विथ विमेन आणि त्यांना मी आपलासा वाटतो आणि मलाही खूप आवडेल त्यांच्या समस्या जाणून घ्यायला, त्याच्यावर माझ्यापरीने त्यांना मदत करायला, किंवा कधी मदत नाही करू शकलो तरी एक हक्काचं व्यासपीठ त्यांना मिळवून दिलं त्यांचं मन मोकळं करण्यासाठी. त्यामुळे शेअर्ड विथ स्वप्नील सीझन 2 23 डिसेंबरपासून रेडिओ मिरचीवर. बोल ती ऐकतीये म्हणजे मराठीचा असा अर्थ होतो की तू सांग ती ऐकत आहे. शेअर इट विथ स्वप्नील शोशी अधिक काळ वाट न पाहू शकणाऱ्यांसाठी माझ्याकडे काही चांगल्या बातम्या आहेत. शोचे दुसरे पर्व गाना ॲपवरील मिरची मुंबई मराठी चॅनेलच्या माध्यमातून प्रथम मुंबईतील श्रोत्यांसाठी सुरू करण्यात येईल. मला आनंद होत आहे की हा शो फक्त ठराविक भौगोलिक सीमेपुरताच मर्यादित राहणार नाही. रिपीट, या ऑनलाईन व्यासपीठामुळे मुंबईकर प्रवास करत असताना देखील माझ्यापर्यंत पोहोचू शकतात. मी अशी आशा करतो की श्रोते सीझन 1 प्रमाणे या सीझनचा देखील आनंद घेतील. तर मग फक्त महाराष्ट्रातील लोकांनाच नव्हे तर सर्व भारतीयांना आव्हान करण्यात येईल की सोड स्ट्रेस कर कन्फेस. यंदा शोमध्ये एक नवीन विभाग असणार आहे कूच कट्टा. यामध्ये सेलिब्रिटीज देखील सोशल मीडिया व्यासपीठावर त्यांना मिळणाऱ्या क्षुद्र संदेशाबाबत दिलेल्या गुप्त प्रतिक्रियांची देखील कबुली देणार आहेत. शोचा कंटेंट मिरचीच्या सोशल मीडिया व्यासपीठावर पॉडकास्टच्या रूपात सादर करण्यात येईल. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. मावळमध्ये सुरू केला महाराष्ट्रातील पहिला महिलांनी चालवलेला दुग्ध व्यवसाय. माथाडी कामगारांच्या विविध मागण्यांसाठी शिवसेना प्रणित महाराष्ट्र मजदूर संघटनेचा माथाडी मंडळावर मोर्चा. आणि पुणे नाशिक महामार्गावर अपघात, 2 तरुणाचा दुर्दैवी मृत्यू. याबरोबरच हे बातमीपत्र इथे संपलं. आपण भेटूया पुढच्या बातमीपत्रामध्ये. तोपर्यंत तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार.